हाय फ्रेंड्स, आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आपण दिवाळीसाठी काही पदार्थ गोड बनवतो, काही पदार्थ तिखट बनवतो, तर आज आपण दिवाळीसाठी स्पेशल खारे शंकरपाळे बनवणार आहे। बनवायला एकदम सोपे आहे आणि चवीला सुद्धा एकदम छान लागतात। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। अर्धा किलो मैदा मी घेतला आहे, त्यात आपण तेल टाकत आहे। तेल आणि मैदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, त्याला मोहन देणे असे सुद्धा म्हणतात। यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे। एक चमचा जिरे घेतले आहे, ते यात टाकत आहे। यामध्ये आपण एक चमचा ओवा टाकत आहे। हे सर्व आपण नीट मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून मळून घ्यायचे आहे। आपला छान असा गोळा तयार झालेला आहे। करायच्या अर्धा तासाआधी आपल्याला हे भिजवून ठेवायचे आहे। आता आपण यापासून वेगवेगळ्या आकाराचे शंकरपाळे बनवणार आहे। जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पोळी लाटायची आहे, त्यामुळे ही शंकरपाळी कुरकुरीत होतात। आपली पातळ पोळी लाटून झालेली आहे। डायमंड शेप मध्ये आपण त्याला कट करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपली शंकरपाळी सहजपणे निघत आहे। ते मी पेपर वरती ठेवत आहे। आता आपण काजूच्या आकाराची शंकरपाळी तयार करत आहे। मी केकचे नोजल वापरून काजूचा आकार देत आहे। तुम्ही बॉटलच्या झाकणाने सुद्धा याला आकार देऊ शकता। आता आपण खारीसारखे शंकरपाळे तयार करणार आहे। याची सुद्धा पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। त्यावरती थोडे तूप सर्वदूर पसरवायचे आहे। आपल्याला अशा पद्धतीने एका साईडने फोल्ड करायचे आहे आणि दुसऱ्या साईडनेही फोल्ड करायचे आहे। हेही आपल्याला पातळ लाटायचे आहे। ही पट्टी आपली लाटून तयार झालेली आहे। आता आपण याला कट करून घेणार आहे। आता आपण पोळी लाटून गोल आकाराचे शंकरपाळे तयार करत आहे। हे गोल मी केकचे नोजल वापरून करत आहे। अशा प्रकारे आपली गोल शंकरपाळी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता मी वेगवेगळ्या आकाराची शंकरपाळी बनवलेली आहे। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले आहे। गॅसची फ्लेम लो करून आपल्याला सर्व शंकरपाळी तळून घ्यायची आहे। याला सतत आपल्याला हलवत राहायचे आहे। तांबूस रंग येईल तोपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे। हे एकदम खरपूस तळून झालेले आहे, ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। अशाच पद्धतीने आपण सर्व आकाराची शंकरपाळी तळून घेणार आहे। हे आपण काजूच्या आकाराची शंकरपाळी तळत आहे। आता आपण डायमंड शेपची शंकरपाळी तळत आहे। आता आपण चार नंबरची गोल शंकरपाळी तळून घेणार आहे।
तुम्ही बघू शकता आपली सर्व शंकरपाळी तळून झालेली आहे। खूप छान असे दिसत आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्या शेजारील बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा, त्यामुळे मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपी सोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।